नमस्कार, मी सुरुद वारडेकर। आठवणी हा सिनेमा 7 जुलैला रिलीज होतो आहे आणि आम्ही सगळी स्टारकास्ट आणि आमचे दिग्दर्शक, आमचे लेखक, आम्ही एकत्र येऊन तुम्हाला आमच्या या सिनेमाबद्दल सांगणार आहोत। तर वैष्णवी, मला आणि लेट्सअपला हे जाणून घ्यायचं की तुझं कॅरेक्टर या सिनेमातलं काय आहे। ओके, नमस्कार, मी वैष्णवी करमरकर। मी आठवणी या सिनेमात रिया ही भूमिका साकारते आहे। रिया म्हणजे राहुलच्या प्रेमात। आता राहुल कोण आहे? आमचा सुरुद वारडेकर ह्याने राहुलचं कॅरेक्टर आमच्या सिनेमात प्ले केलं आहे। सो रिया राहुलच्या खूप प्रेमात आहे। रिया खूप इंडिपेंडेंट आहे, खूप स्ट्रॉंग आहे, खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे, प्रॅक्टिकल आहे आणि तिला राहुलशी लग्न करायचं आहे आणि तिचं ध्येय ठरलं आहे। पण राहुल आपला जरा गोष्टी अजूनही शोधतो आहे। पण रियाचं असं म्हणणं आहे की चला तू शोध, मी तुला मदत करते, मी सपोर्ट करते। सो अशी मस्त रिया आहे, स्ट्रॉंग इंडिपेंडेंट गर्ल। द लेजेंडरी ॲक्टर आपल्यासोबत आहेत डॉक्टर मोहन आगाशे। मोहन काका, तुम्ही जे कॅरेक्टर प्ले करताय या सिनेमात त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? सुरुवातीला म्हणलं जे स्टारकास्ट आहे, मी त्यात बसत नाही। तुम्ही स्टारकास्टमध्ये नाही बसत, ॲक्च्युली तुमचं म्हणणं बरोबर आहे, कारण यू आर बियॉन्ड अ स्टार। बियॉन्ड ऑर अंडर? नाही नाही, अजिबात स्टारकास्ट। आम्हाला आमचं नशीब आहे की आम्ही आत्ता सुद्धा तुमच्या बाजूला बसलेलो आहोत, कारण तुमची कामं इतकी चांगली आहे। तुम्हाला तुमच्या कॅरेक्टरबद्दल किंवा तुम्हाला या सिनेमात काम करताना किंवा हा सिनेमा तुम्हाला ॲज अ स्टोरी किंवा जेव्हा सिद्धांतनी ही स्टोरी तुम्हाला ऐकवली, तुम्हाला काय वाटलं आणि कसं? सिद्धांतनी मला स्टोरी म्हणजे माझा सीन सांगितला आणि मग तू काय करणार आहेस ते सांगितलं सिनेमाभर। मग मला आनंद झाला की म्हणजे मला आता मी सांगायचं नाही, सिनेमात तर सगळं फोडायचं नसतं ना। बरं, तर मग मी काय फोडणार नाही आणि याच्यावर असं वाटेल की दोन पॅरेलल स्टोरीज आहेत। खालचा मनुष्य वरच्याची स्टोरी शोधते, म्हणजे वरच्याचा मागोवा घेत घेत त्याला स्टोरी सापडते। करेक्ट, अशी गंमत आहे त्याची। करेक्ट, त्यामुळे बाकी काय पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे पाकिट माझं काय त्याचं सांगत नाही, पण माझं पाकिट हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे। येस, एक्झॅक्टली। आणि या सिनेमात अजून काय होणार आहे ते तुम्हाला 7 जुलैला तर कळेलच। अजून एक आमच्यासोबत एक धडाडीचा अभिनेता आमच्यासोबत आहे, निनाद सावंत। ही इज प्लेईंग कुणाल। थँक्यू सुरुद। मी कुणाल ही भूमिका साकारतो आहे, जो राहुलचा म्हणजे आमच्या फिल्मचा जो हिरो आहे, दुसरा हिरो। पहिले तर ऑफकोर्स सर आहेत, दुसरा हिरो सुरुद आहे आणि मी आहे सुरुदचा मित्र कुणाल। तर फक्त मित्र नाही, हा फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड असा आहे। तो जेव्हा चुकतो तेव्हा त्याला वाट दाखवतो आहे, तो जेव्हा चुकीचं वागतो आहे तेव्हा त्याच्यावर हक्काने रागावतो आहे। तर असं मस्त आहे, असं हॅपी गो लकी टाईपचा कॅरेक्टर आहे आणि धमाल आली खूप आम्हाला फिल्म करताना। आणि मी आता माईक देतो आहे आमच्या दिग्दर्शकांकडे। सिद्धांत सर, अतिशय सुंदर सिनेमा आम्ही बनवलेला आहे। वी हॅड सम ग्रेट ॲक्टर्स, वैष्णवी, सुरुत, मोहन आगाशे सर, सुनंदा पाटीलजींनी कॅरेक्टर प्ले केलेलं आहे, आमच्या सुहास मॅडम आणि निनाद सावंत यांची। ह्या 5 लोकांची सुंदर स्टोरी आहे ही, आणि सर्वांनी चित्रपट जाऊन बघा असे आमची विनंती सर्वांना। मी सुरुद वारडेकर, मी आठवणी या सिनेमात एक प्रमुख भूमिका असं म्हणता येईल, कारण एका लेखकाची भूमिका मी साकारतो आहे आणि तो लेखक कसा अडकला आहे, त्याला एक कथा सापडत नाही आहे आणि त्याला तो किती डेस्परेट झाला आहे त्या कथेसाठी आणि तो काय काय करतो, कुठल्या पातळीला जातो, कुठे तो हिंडतो आहे, फिरतो आहे, किती लोकांना भेटतो आहे आणि त्याला फायनली कुठेतरी असं वाटतं की मला कदाचित माझी कथा सापडली आहे, पण त्या असं वाटण्यामुळे तो अजून किती गुंतत जातो आणि त्याच्या पर्सनल आयुष्यात किंवा त्याच्या ज्या सगळ्या गोष्टी किती उलथापालथ होतात
याचा हा सिनेमा आहे आठवणी. आणि त्या करताना त्या गोष्ट ती गोष्ट सापडताना शोधताना त्याला काय गोष्टी रिअलाईज होतात की रिलेशनशिप किंवा प्रेम त्याच्या आयुष्यातलं जे आहे त्याला त्यांनी कसं आणि कुठल्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी हाताळलं पाहिजे होतं आणि ते त्याला रिग्रेट फील होतं. बेसिकली त्याच्या आयुष्यातल्या प्रेमाला त्यांनी दुर्लक्षित केलं आहे, गृहित धरलं आहे. ह्या काही गोष्टी ज्या आपण खऱ्या आयुष्यात करतो ना, आजकालच्या या धकाधकीच्या आयुष्यात, त्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे हेच सांगणारा हा सिनेमा आहे आठवणी. आम्हाला शूट करताना खूप खूप मजा आली. मी मला वाटतं 5 ते 6 दिवस नाशिकला होते रियाचे सगळे सीन्स करण्याकरिता. आणि या लोकांचं अगदीच मोहन सरांचं एक वेगळंच हां. सो आम्हाला खूप, तुम्ही बघताय ना आम्हाला आत्ताही किती मजा येते, आम्ही खूप मजा करतोय. सो शूट करताना आम्हाला खूप मजा आली, स्पेशली मी आणि सुरुदने. आठवतं आहे तुला एक किस्सा झालेला तिकडे की आमच्या हॉटेल रूमच्या बाहेर असं छान ग्रीनरी आणि असं छान धुकं वगैरे असायचं. आणि पण जे ते जेवढं सुंदर दिसायचं असं कोणीतरी आम्हाला सांगितलंय की हे सुंदर दिसतंय वा छान, दाराच्या बाहेर येऊन ग्रीनरी ग्रीनरी आणि तो लँडस्केप जो होता ना, बेसिकली आय टेल यू, आम्ही जिथे होतो राहायला त्याच्याच बाजूला अंजनी पर्वत म्हणजे हनुमानाचा पर्वत बेसिकली, आणि ते सगळं अखंड जंगल आहे हे आम्हाला नंतर कळलं. पुढे हा, आणि त्याच्या आधी आम्हाला कळलं की आत्ता दाराच्या बाहेर तुम्ही निघायचं नाही कारण की बिबट्या फिरतोय. आणि लक्ष्मण रेखा हो, आणि माझं आणि सुरुचं असं व्हायचं की बापरे आता हॉटेलच्या बाहेर जायचं आहे कसं, जर बिबट्या इथून आला बिबट्या तिथून आला. तुला आठवत आहे मला माझ्या रूमपर्यंत जायचं होतं आणि आपण दोघंही खूप घाबरत होतो आणि मी याला म्हणत होते की अरे मी घाबरते ठीक आहे तू का घाबरतोय. ऑब्व्हियसली तो बिबट्या आहे, तो थोडी म्हणजे बाई पुरुष असं कोणी बघणार नाही, त्याला जर भूक लागली तर तो कोणालाही उचलेल एका झपाट्यात, म्हणजे काही काही होऊ शकतं ग. हो पण मला वाटतं हो हो, आणि मला बघून तरी असं सगळं. आणि एक एक गोष्ट अशी की सॉरी मी हे सांगते हे बिबट्या आला तर व्हायचं ते होईल, पण सुरुदला पालीची खूप भीती वाटते. आणि एक किस्सा असा झाला, आमची पहिली भेट, माझी आणि सुरुदची पहिली भेट सेटवर झाली. त्याचं शूटिंग झालं होतं, तो अशा टोनमध्ये बोलतो ना की झालं आहे माझं शूट, चला आपण जरा गप्पा मारूयात. आणि आम्ही असे 3-4 जण गाडीतून निघालो, सेटवरून निघालो हॉटेल रूमपर्यंत जायला. सो म्हटलं बापरे आपण काय बोलणार ना, सूरज असा लागलाय की चल काय मग असा. तर मला जरा हे झालं की अरे यार आता काय बोलायचं असू देत. आणि मग तिथे खूप अंधार होता, तर मी सुरुदला रिक्वेस्ट केली की सुरुद प्लीज मला त्या हॉटेल रूमच्या दारापर्यंत सोडतोस, कारण बाकी सगळ्या मुली त्या पण घाबरटच होत्या. त्याच्यामुळे सुरुद म्हणाला की हो ठीक आहे सोडतो ना नक्कीच, चल बेस लावून, हां चल ना सोडतो, चल वेर बाबा वेर इज युअर रूम, ओके देर बाबा ओके लेट्स गो. आणि हा जो काही त्याने टोन पकडला होता, दार उघडलं त्या हॉटेल रूमचं आणि पुढे होती पाल आणि सुरुद चल बाबा हियर बाबा पाल, आणि खूप जोरात ओरडलं आणि माझ्या मागे जाऊन उभा राहिला. सो तो किस्सा आमचा होता. म्हटलं अरे वा तू घाबरतो आपल्यासारखा. लेट मी बी व्हेरी क्लिअर पाल पाल एक्झॅक्टली मला पालीची भीती वाटत नाही, मला पालीची किळस वाटते, मला किळस येते आणि मला ते काहीतरी एकदम असं खूप घाण वाटतं. सो आय डोंट नो, खूप लोकांना असं होत असेल.